चार षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि एकूण 60 धावांची गरज असेल. 69 चा टार्गेट आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आकाश गायकवाड ऍकली गोलंदाजी मार्क वरती येतोय. सलामीची फलजोडी मैदानाच्या आत. मयूर जो आणि प्रोटस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती प्रोटस असेल आणि प्रोटस वरती आकाश गायकवाड गोलंदाज वरती येतोय. बोलसर बोलींसाठी खूप चांगली बाब आहे की अनेक नवनवीन खेळाडू तयार झाले आहेत आणि खूप चांगली साथ मिळते गटामध्ये. सातत्याने बोलेश्वरीचा संघ सुद्धा पाहायला मिळतो. त्याचबरोबरने शनिदेव कृप हा संघ सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे आजचा दिवस जो आहे ना अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहिला जाईल. मग अशीच जर आपण पाहिलं तर आकाशने 5 चेंडू 5 षटकार लगावले आणि ती आजच्या दिवसभरामध्ये मोठी अचीवमेंट आहे. आकाश प्रोटेस्ट साठी गोलंदाजी करेल. 69 करायचं आहे. बहुतांश खेळाडूंना या मैदानाचा अनुभव आहे कारण 5व्या वर्षामध्ये ज्यावेळेला पदार्पण करतो त्यावेळेला या अगोदर खेळलेले सर्व खेळाडू संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. अतिशय चांगली फिल्डिंग. एकच धाव नाही दोन धावा घेतल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कोणताही अडथळा नाही. यस नो वेटचा चूक संबंध त्या ठिकाणी साधला गेला. संयोग साधला गेला आणि त्यामुळेच या दोन धावा येताना पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणी या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे शनिदेव कृपाचा संघ आहे. तो रात्रंदिवस मेहनत करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर डाव्या स्टेज बाहेर जाण्याचे व्हाईटचा इशारा. इट्स व्हाईट. शनिदेव कृपा टेंबीपाडा आयोजित शनिदेव चषक 2022 वर्ष 5व या स्पर्धेसाठी अनेक जणांनी हॅलो चेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल का झेल सुटलाय. सहज सोपा आणि अगदी म्हणतात ना यापेक्षा सोपा जेल कुठेच होऊ शकत नाही असा जेल होता. जेल सुटलाय आणि धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या जेलला पकडणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेला या मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू आक्रमक पवित्रा धारण करत असतो त्यावेळेला त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना दिसतात. म्हणूनच जीवदान ही सर्वाधिक मोठी बाब असू शकते. दोन धावा आल्या त्यानंतर पुन्हा एकदा आकाश गायकवाडचा हा चेंडू बॅकपुढे जाऊन वॉट अ शॉट मॅग्निफिसेंट स्ट्रोक. इनफील्डच्या डोक्यावरून अतिशय चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून सी मार्शा बाहेर चौकार. चार धावा. रन्स मी मगाशीच म्हटलं होतं असं जेल सुटला तर त्याचं भुगतान भोगावं लागेल कारण इथे एखाद्या खेळाडूला जीवदान दिलं याचा अर्थ तुम्ही मॅचला पूर्णपणे जिवंत करण्यासाठी संधी देता. इनसाइड डाउट चेंडू हवेमध्ये कवरच्या डोक्यावरून चेंडू थांबेल का नाही थांबणार. चेंडू सरळ जातोय. पुन्हा एकदा वन बॉल सी मार्शा बाहेर चौकार. आकाशी संघाला खेळाडू मैदानी उतरणार. आकाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. आकाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. आकाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर.
थैंक यू डीजे ला हलो हलो आणि देखना चिल टिपला गेला जयेश मानकर यांच्या माध्यमातून. जयेश एक वर्ष इंजर्ड होते म्हणजे त्यांचा एक पायाची सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांनी या वर्षी ज्या वेळेला कमबॅक केला त्यावेळेला सातत्याने प्लेइंग इलेव्हन मध्ये दिसतात आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच चांगला बहरताना दिसलाय. म्हणून त्यांची त्यांच्यावरती जबाबदारी आहे बॉन्ड्रीलाइनवरती फिल्डिंग करण्याची. डान्सिंग डाऊन द विकेट अतिशय चांगला चेंडू. बॅटची एच गडी बाद रवी बांडा कोणती चुकी करत नाहीये आणि दुसरा हद्रा टीम एमसीसी आकाशी संघाला लगातार पाहायला मिळतोय. संतोष प्रतीकला थोडस नाही भारी आहेत फलंदाज. आगाशी टेंबी पाड्याच शनिदेव चषक एक नंबर. 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 धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाला. चर्चा केली जाते, चर्चा का करू नये, कारण 23 धावा धावपळगती आला तिथून 69 चा पाडलाग. याचाच अर्थ इक्वेशन कडे सुद्धा लक्ष जाईल. अठरा चेंडू 46 धावांची गरज. मालकम डिसूजा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. वेलकम मालकम, क्या बात है. प्रथम आणि मालकम ही जोडी असेल एमसीसी आकाशी या संघ आपण पाहतोय. या अगोदर शनिदेव कृपा आकाशी अतिशय चांगली बॅटिंग केली होती. महेश नायर नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती येतोय. रॉल्सन या नावाने परिचित असणारा खेळाडू, अतिशय चांगला खेळ याने आजवर दाखवलाय. ऍज अ ऑर्गनायझर, ऍज अ प्लेयर, ऍज अ क्रिकेटर आणि ऍज अ बिझनेसमॅन म्हणून याची खूप मोठी ख्याती आहे रॉल्सनची. आणि तो रॉल्सन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. प्रथम स्ट्राइक इन वरती असतील. जस्ट चेंडू फलंदाज सफल नव्हता आणि म्हणून हा चेंडू वाईड स्वयर मारा. एक्स्ट्रा झिरो पण एक धाव धावपळकामध्ये ऍड होईल. टाळ्या वाजतात की जरी वाईड गेली तरी चालेल परंतु नको यायला असे काहीतरी सुनावणी केली गेली कर्णधाराच्या माध्यमातून आणि म्हणूनच गोलंदाज सेफ डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉल्सन चा पुढील चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. फलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी परंतु आमच्या ऑफिशियल वळतायत आणि दर्शवतात हा चेंडू स्वर आहे वाईड समारा. गेली चार वर्ष अथक मेहनत, अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश लाभत असताना यावर्षी त्यामधून प्रेरणा घेत असताना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, या स्पर्धेला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न संपूर्ण हितेश मेहरन टीम त्यांच्या पूर्ण शनिदेव कृपा चषक टीमच्या माध्यमातून हा एक प्रयत्न केला गेला अतिशय चांगला. कारण दरवर्षी या मैदानावरती प्रत्येक आपला खेळ प्रयत्न करतो हे आपण पाहिलंय. परंतु आज या वेळेला या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कोणत्या संघाची कशा प्रकारे वळणी लागेल याकडे लक्ष असणार आहे. पहिला दिवस या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. महेश नायरचा पुढील चेंडू प्रथमसाठी. प्रथमने हा चेंडू मात्र इनसाइड आउट ढकलून दिलाय. क्षेत्रशक त्या ठिकाणी जातोय परंतु डीप मध्ये क्षेत्रशक तैनात आहे. हुलकावणी होते कारण आउटफील्ड थोडीशी ग्रास असल्या कारणानं खराब आहे. दोन धावा धावून पूर्ण केलं जातात. प्रथम वरती जबाबदारी आहे, मालकम डिसूजावरती जबाबदारी आणि हे दोन खेळाडू जे आहेत यांनी जर का जबाबदारीला व्यवस्थित रीतीने पार पाडलं तर कदाचित हा सामना एमसीसी आकाशी जिंकू शकते. परंतु समोरच्या संघामध्ये जर बोळेश्वरी बोळींचा संघ पाहिला तर या संघामध्ये अशी काही नावं आहेत, ती नावं कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला सामन्याला आपल्या बाजूने झुकावणं जाणतात. अनिकेत असतील, गौरव घरत असतील, त्यानंतर रवी बंडा आहे, महेश नायर स्वतः आहेत, रवी मानकर आहेत. खूप चांगली स्टारकास्ट आहे आणि त्यामुळे या खेळाडूंना माहित आहे कोणत्या वेळा कशा प्रकारचा खेळ करावा. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर झाला 3 धावा धावपळकरती आहेत. 28 रन्स एक्स्ट्रा रन्स जर का जास्त प्रमाणात हाताळला गेला तर कदाचित सहकारी होऊ शकतो बॅट्समनला.
धावांना अचीव करण्यासाठी, कारण 69 हे मोठं टार्गेट नाही आहे या मैदानावरती. ज्या प्रकारची सकाळी 17 पासून आपण फलंदाजी पाहतोय, ज्या प्रकारे सकाळच्या 17 पासून फलंदाज हात खोलून बॅटिंग करतायत, चेंडू हवेमध्ये, आकाश गायकवाड कोणती चुकी न करत असताना झेलचं पतन, गडीबाद प्रथम बॅक टू द डिपार्ट जात असताना पाहायला मिळतं. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ जाताना पाहायला मिळतोय. प्रथम ज्या प्रकारे झगडत होते, ज्या प्रकारे प्रयत्न करत होते, ते प्रयत्न कुठे ना कुठेतरी कमी पडले त्याचे, आणि त्या म्हणूनच त्याला माघारी परतावं. गरज काय होती तर मयूरला विकेट थांबणं गरजेचं होतं, कारण त्याच्या बॅटमध्ये दोन चौकार आले होते. प्रोटेसला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं, कारण त्यांनी सुद्धा दोन चौकार लगावले होते. ज्यावेळेला सेट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये असतात ना, त्यावेळेला गोलंदाजावरती अनपेक्षित दबाव येत असतो, आणि तो दबाव कुठे ना कुठेतरी येत असताना थांबलाय, कारण दोन गडी लगातार बाद झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गौरव करत, त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करते, तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली जाते. मालकम यांनी ही धाव पूर्ण केली. अतिशय चांगला अनुभव, लेदर क्रिकेट असतील, टर्फ क्रिकेट आहे, अंडरआर्म क्रिकेट आहे, त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये आज आपल्या नावाची वर्णी लगावताना पाहायला मिळतात. एक चांगले फुटबॉलचे खेळाडू आहेत मालकम डिसूजा. माली या नावाने खूप सारं प्रेम त्यांना मिळालंय. पाहूयात आज कशा प्रकारचा खेळ करतात. महेश नायर ऑन साइड ला वर फ्लेक, चेंडू सर जातो मेडिकेट रिजन मध्ये, रवी मानकर चेंडूला फील्ड करतील, तोपर्यंत दोन धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगला फटका, वाटलं नव्हतं की इतकं मोठं एलिमिनेशन मिळेल त्या चेंडूला, कारण टप्पा पडल्यानंतर फक्त स्पर्श झाला बॅटचा, आणि डीप मध्ये क्षेत्रक्षय तैनात असल्या कारणाने फक्त दोन धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावपलक जर आपण पाहिलं तर धावपलकरती धावा या दोन धावांशी 31 धावा, षटकाची समाप्ती आणि तीन षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. जाऊया डीजे कडे, एक सुंदर गाणं ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. आकाश गायकवाड ऐकली, पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं सांगिक चौथं षटक घेऊन 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि 12 चेंडू नंतर धावपलक सुद्धा तितक्याच तेज गतीने तुम्हाला काढावं लागेल. इनसाइड आउट वडा शॉट, झेल धरणीला दान होतं, एक धाव कम्प्लीट, दुसरं धावायचा प्रयत्न होणार नाहीये. मालकमला काहीतरी वेगळं कर, किंवा कौस्तुभला काहीतरी वेगळं पण आणावं लागेल, कारण रणनीती नाही बदलली तर मात्र तुम्हाला या सामन्याला आपल्या हातामध्ये किंवा आपल्या खात्यामध्ये जमा करणं तितकं सोपं राहणार नाही, कारण ऍक्लिक आकाश गायकवाड एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय शरीरावरती, पंचांकडे लाऊड अपील केली गेली आणि पंच दर्शवत आहेत इट इज ऍब्सोल्युटली प्लम, विकेटचं पतन गडीबाद. हॅलो, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत दैदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपेक्षा आहे दैदीप विमान कामगिरीची, कारण जर का या ठिकाणी दैदीप विमान कामगिरी केली तरच मॅच मध्ये परत येता येऊ शकतं, कारण 69-69 च आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना थोडीशी दमचक जरूर होते. आकाश गायकवाड ऐकली, पुन्हा एकदा गोलंदाजी माकुती सज्ज होतोय. यंगस्टर आहेत, प्रतिभा आहे, कौशल्य आहे आणि त्याचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. उज्जोष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू स्वयर मारा, वाईडचा इशारा, एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने ऍड होताना पाहायला मिळते. मागील काही हंगाम जर आपण पाहिले, 1-2 वर्षांचा कालावधी जर पाहिला तर बोळेश्वरी बोळींज या संघाने खूप चांगली प्रगती साधली आहे, त्यांना खूप चांगले चांगले खेळाडू लाभले, त्यामुळे त्यांची जी सांघिक कामगिरी ही सातत्याने उंचावताना पाहायला मिळते गाव टू गावच्या संकल्पनेमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिसफील्ड, जयेश मानकर
चुकी करता है चेंडू हाताला लागून जातो गौरव गरज चाहता मध्ये दोन धावा डाउन पूर्ण केले जातात चौथे षटक प्रगतिपथावरती आहे आतापर्यंत अकलेने चेंडू हाताळल्यात तीन चेंडू 35 धावा दाखल करते आहेत नौ चेंडू आणि 34 धावांची गरज 34 रन्स रिक्वायर्ड टू विन विद 9 डिलिव्हरीज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवी मध्ये चेंडू महेश नायर कमी पडतात चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते मेहुल आय थिंक आहेत आणि मेहुल चांगल्या प्रकारचा फेकी करतात डाउन पूर्ण केली जाते मालकम मालीसाठी हा चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे फिंगर रोल केले गेले टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवला अतिरिक्त उसळी जाण्याचा प्रयत्न केला गेला अतिशय चांगली स्ट्रॅटेजी कारण गरजेचं आहे मालकमचा स्टान्स पाहिला होता डावेस्टीच्या बाहेर जवळजवळ ते उभे आहेत आणि तिथून मात्र चेंडूला फॉलो करणं तितकंच सोपं राहणार नाही हे माहित होतं अकलीला आणि म्हणून त्या चेंडूची आखणी केली गेली नाही अतिशय चांगला चेंडू चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क यूज इट इट इज अ मॅक्झिमम सिक्सर 6 धावा क्या बात आहे विश्वास फार प्रथम शिवायती फलंदाज थँक यू डुबे 42 धावा डापल करते आहेत येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 चेंडू धावांची गरज असते सहा 27 गोलंदाज कोण गोलंदाजी मार्क वरती येईल त्यावरती नजर असेल कारण जे फ्रंटलाइन बॉलर आहेत त्यांचा वापर झाला आहे यस 69 इज द टार्गेट 42 रन स्कोरबोर्ड वरती 27 रन रिक्वायर्ड टू विन 42 यस रवि 42 धावा दाखल करती 6 षटकार आहे 6 धावा आहेत हा शेवटच्या लास्ट ओवर सांगू का बंडा येस लास्ट ओवर पहिला ओवर चौथा चेंडू एक रन दुसरी विकेट तिसरा रन व्हाइट नंतर दोन रन एक रन डॉट आणि 6 11 थर्ड ओवर 8 रन टोटल घ्यायला किती होते 3 ओवर पर्यंत हे करायचं सर येस वेट 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 हा सांगतो मिनिटं सांगतो राईट 42 येस पहिला षटक 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये 13 नंतर पुन्हा 8 धावा 13 हॅलो 42 रन्स यस थँक्यू रवी थोडं कॅल्क्युलेशन करायची संधी दिली थोडंसं गणित कच्चं झालं होतं मला वाटलं शेवटचे 6 चेंडू 27 धावांची गरज आणि या 27 धावांना कशा प्रकारे सामोर जाईल यावरती नजर असणार आहे कारण जयेश मानकर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय 6-27 ही इक्वेशन आहे परंतु मॅलिन दाखवलंय की आम्ही या चेस करू शकतो शेवटच्या जोडीत षटकार आलाय तो जर का दोन चेंडू अगोदर आला असता तर चित्र वेगळं असतं परंतु जयेश मानकर अतिशय चांगला आणि दर्जेदार बॉलर आहे ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ स्टँडवरती यू मिस आय विल डेफिनेटली विकेट पतन गरीबात माघारी परतावा लागेल दैदीप राहुल मैदानाच्या दाखल झालाय पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि जयेशने दाखवून दिलंय की आमचे खांदे अजूनही उंच आहेत आणि आम्ही या मॅचला
सहजरित्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, गौरव गरज चेंडू खाली झेल होईल का, झेल टिपलाय, विकेट तो पतन, गडी बाद, अजून एक हादरा टीम एमसीसी आगाशीला। सुयोग नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय, मॅलिस स्ट्राइक एंड वरती असेल, जयेश मानकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय, अकू टप्प्यात जेव्हा ऑन साइड ला बिरकावून दिला, रवी मानकर जेल खाली येतात, जेल होईल का, येस जेल टिपला गेला आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक जयेश मानकरच्या नावे जाते, व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय जयेश मानकर। मलकम बाद झालाय, जेतू नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय, 27 ची गरज होती, पहिला 3 चेंडूवरती 3 ब्रेक थ्रू, व्हॉट अचीवमेंट, ग्रेट बॉलिंग, अकू टप्प्यात चेंडू होता उंच हवेमध्ये, चौथा गडी बाद होईल का, परंतु महेश नायर कमी पडतायत आणि 2 दाबा डाऊन पूर्ण केले जाईल, मात्र औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये, प्रथम फलंदाजी करत असताना 69 दाबा धावपळकरती चेस करण्यासाठी दिल्या गेल्या बोळसरी बोळींच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र त्या धावानं वाचवण्यासाठी ज्या प्रकारची प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली, खास करून फ्रंटलाईन बॉलरच्या माध्यमातून, ती अतिशय वाकडण्याजोगी होती आणि म्हणूनच की काय या सामन्यामध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवताना पाहायला मिळतात बोळसरी बोळी। मोठा फटका, जेल होणार नाही कारण चेंडू सरळ जातोय, आउट ऑफ द पार्क, यूज इट, षटकार, 6 धावा। रनाळा तयार राहायचंय, शेवटचा बॉल असेल आय थिंक, कारण 5 चेंडूचा खेळ झालाय, आतापर्यंत 8 धावा खर्ची केल्या जयेश मानकरने, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनफील्डच्या डोक्यावर येऊन, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राज, फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव, मात्र ही मॅच संपते, अतिशय चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग त्या बळावर त्या सामना जिंकलाय बोळेश्वरी बोळींज या संघाने, विजयी संघाचं खूप अभिनंदन, पराभूत संघाला आपलं मनभरून कौतुक करणं, आपण आलात या स्पर्धेमध्ये दाखल झालात आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिलीत, प्रेक्षकांना मनोरंजित केलं, त्याबद्दल मनापासून मनापासून आभार, थँक्यू।
एमसीसी आगाशी कमिटी मेंबर्सशी संपर्क साधायचा. एमसीसी आगाशी एमसीसी आगाशी आमच्या कमिटी मेंबर संपर्क साधा आणि आपल्या फॉर्मॅलिटी काय असतील त्या कंप्लीट हे विनंती आहे. मानदमाज आणि मानदमाजचा मानकरी ठरतोय या मॅच मधील ज्याच्या बॅटमधून आला 23 धावा असा रवी बंडा तर द मॅन ऑफ द मॅच रवी बंडा आपण यायचं आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय भूपेशजी यांच्या शुभ हस्ते मानदमाजचं टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल रवीला. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि गरजेची होती. आपण या 69 धावा या केव्हा दिसल्या ज्या वेळेला रोही बंडायाने अफलातून बॅटिंग केली त्यावेळेला आणि हॅलो अर्घ दबाव जो आहे तो सेकंड बॅटिंग करत असताना आगाशीवरती आला आणि म्हणूनच रवी बंडा ठरलेत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. हॅलो स्मरण मॅच रवी बंडा क्लासिकल बॅटिंग ऑन साइडचे बेताब बादशाह त्यांनी करून दाखवलं आणि चला फिल्डिंग लावून घ्या सिल्वेस्टर अर्नाळा आणि आगाशी बी शनिदेव ग्रुप बी आणि सिल्वेस्टर अर्नाळा अजून एक मोठी मॅच आपल्या भेटले होते चला मॅचला सुरुवात करायची. आमच्या दोन्ही ऑफिशियल त्या ठिकाणी सज्ज आहेत. खेळ बहरला आगाशी बोळेश्वरी बोलिंग का जिंकलं त्याचं कारण आहे सांघिक कामगिरी पण आता पाहायला मिळाली. 3 विकेट आकाश गायकवाडने घेतल्या, 1 हॅट्रिक आमच्या जयेश मानकरने घेतली आणि त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर बरोबरीने झेल टिपला जयेश मानकरने एक झेल टिपला रवी मानकर आणि त्याचबरोबर रवी बॅटिंग केली ती अतिशय क्लासिकल होती. त्या संपूर्णता टीम वर्कच्या बळावरती जिंकली गेली बोळेश्वरी बोलिंग या संघाच्या माध्यमातून. सिल्वेस्टर अर्नाळा वर्सेस शनिदेव कृपा आगाशी बी हा संघ या ठिकाणी खेळतोय. प्रथम टॉस जिंकला सिल्वेस्टर अर्नाळाने आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मिथुन गोलंदाज गोलंदाज माकुटी सज्ज होतोय. सलामीची जोडी मैदानात आपण दाखल झाली आहे. एका बाजूला विनीत आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक. अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा चेंडू होता. कोणतेही धाव त्या चेंडूवरती आले नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शनिदेव कृपा टेंबीपेडा आयोजित शनिदेव चषक 2022 वर्ष 5 आदरणीय सचिव चेंडू पुन्हा एकदा जातोय विस्ट्रक्षिकच्या हातात तोपर्यंत वाईटचा इशारा येईल. एकता दापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. आदरणीय महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी माजी सभापती काँग्रेस सचिव आदरणीय विजयजी पाटील साहेब यांचं मुख्यतः स्पर्धेला सहकार्य लाभलंय. त्यानंतर त्यांच्या ते वगळता कालू शेठ चंदू पाटील अंबारिया सद्गुरु बिल्डर्स तसेच टेंबीपाडा सरपंच पुष्प गोंदिय गोडविंदे टेंबीपाडा ग्रामपंचायत सदस्य विजयजी पाटील टेंबीपाडा ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी मेहर रंजनजी पाटील रिचर्ड बिल्डर श्री गणेश मेडिकल अनिकेत बार त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नासिल डेकोरेटर्स अंतनी भुजिंग सोरमावाला कैलाश वैती बबला वैती रमाकांत भाऊ अर्नाळा आणि संदीप वर्तक आदींची आम्हाला सहकार्य लाभलंय. या सर्वांचं मनापासून आभार कारण
तुमचं जे हातभार आहे ते आम्हाला यासारख्या मोठमोठ्या स्पर्धा करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असतं आणि ते प्रोत्साहन आम्हाला मिळालंय याच प्रकारची कृपादृष्टी आमच्यामध्ये यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा. फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय कैलाश. कैलाश एवढी उंच कामगिरी साधावी लागेल कैलाशला, कारण तीन चेंडूचा ज्या प्रकारे खेळ झाला आतापर्यंत दोन दाबा खर्च केला त्यानंतर तीन चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. संपूर्ण जर टीम पाहिली सातत्यानं या आमंत्रित गटाच्या माध्यमातून आपला बर चष्मा दाखवताना पाहायला मिळालाय, मग ते पुरापाड्याचं मैदान असो किंवा रानपाड्याचं मैदान अतिशय चांगल्या प्रकारे या हंगामामध्ये गाजून सोडलंय. मागील वर्षी सुद्धा काही अशी मैदानं होती, खास करून नारंगीच्या मैदानावरती खूप चांगलं उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती. अतिशय चांगला प्रयत्न चेंडू उजव्याच्या बाहेर पीच झाला, वाईटच्या दिशेने जातो हे वाटलं होतं, एकच वाईट आहे त्यामुळे फलंदाजाला थोडीशी साथ मिळते या प्रकारच्या चेंडूची. मी तुमचा अजिंठा ऑन साइडला बिरकावून दिलाय, हा थांबणार नाही या चेंडू, चेंडू सरळ जातोय, इट इज हाय हॅन्डसम ब्युटिफुल सिक्सर, सहा धावा, क्या बात आहे. म्हणजे एक गडी बाद झालाय, त्यानंतर सुद्धा तो दबाव नाही आहे कारण ज्या प्रकारचा फटका या ठिकाणी लगावलाय कैलाशने अति उच्च दर्जाचा. आकुटप्याचा चेंडू होता जवळजवळ छातीच्या लेवलला जाऊन चेंडू जोपर्यंत बॅटला कनेक्ट झाला तोपर्यंत एक स्वीट साऊंड बॅटमधून आला, त्या साऊंडने दर्शवलं की या चेंडूवरती सहा धावा आहेत आणि त्या सहा धावांना धावफलकामध्ये ऍड करावा लागेल. अफलातून फटका, ज्या वेळेला मिडलला बॅट चेंडू कनेक्ट होत असतो त्यावेळेला फलंदाज जो आत्मविश्वास आहे तो वाढत असतो, आत्मबळ वाढत असतं आणि त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती जी त्याची कामगिरी असते त्या नेहमीच उंचावताना पाहायला मिळते. म्हणूनच यापुढे येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ केला जाईल मिथुनच्या विरुद्ध ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मिथुन पुन्हा एकदा सज्ज होतोय कैलाश समोर, कैलाश वर्सेस मिथुन हे युद्ध रंगेल. कैलाशचा हा चेंडू समोरच्या दिशेने अतिशय चांगली डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते आणि ज्या प्रकारे चेंडू होता पाहिलं होतं फलंदाजाचा स्टान्स त्याला पाहून रेट योग्य रीतीने चेंडू लँड केला गेला आणि म्हणूनच कोणती धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू असेल, पाच चेंडूचा खेळ झालाय, पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिल्या धावफलकावरती आहेत नऊ. मोठा फटका इनसाइड आउट, झेल होईल का, झेलची जी संधी आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय आणि कैलाश सर देत असताना मिथुन मिथुन चोख बजावलंय, ही मोठी बाब ठरते या पहिल्या षटकामधील. षटकाची समाप्ती नऊ वरती धावसंख्या स्थिरावली दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शनिदेव कृपा.
लिप्टाम डावेष्टीच्या बाहेर पीच झालेला चेंडू पंच आमच्याकडे वळते येईल यामध्ये काडी मात्र शंका नाही. स्वयर मारा एक्स्ट्रा झिरो पण एकदा दाबलकामध्ये ऍड होईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना शनिदेव कृपा आगाशी बी वर्सेस सिल्वर स्टार अर्नाळा या दोन संघांदरम्यानची लढत आहे. आपण पाहतोय शनिदेव चषक 2022 हे देखणं सुंदर आणि दर्जेदार आयोजन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन होतं, चेंडूला ज्या प्रकारे रिलीज केलं होतं बॅकअप द हँड थोडेसे वाटत होते, परंतु चेंडू आउटसाइड ऑफ पीच झाल्यानंतर त्या ठिकाणी फलंदाजाला जज करणं थोडस अवघड झालं. चेंडू अखेरकार कनेक्ट झालाय, परंतु एक धाव डाऊन पूर्ण केली जाते. दोन चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा दापल करते आहेत, अजूनही 4 चेंडूचा खेळणं लक गुरु. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू उजवष्टीच्या बाहेर अजून वळतोय आणि म्हणून वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची विकेट आहे, ज्या प्रकारची आउटफील्ड आहे, या सर्व गोष्टीला पाहता तुम्हाला कमीत कमी 60 धावांपर्यंत जाणं गरजेचं असेल. जर का तुम्ही 60 धावांपर्यंत पोहोचलात तर या मॅच मध्ये तुमचं प्रभुत्व, तुमचं वर्चस्व हे पाहायला मिळू शकतं आणि म्हणूनच त्या उद्देशाने, त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ साकारणं गरजेचे आहे. धावची संधी मिस, थोडी गतिवान पद्धतीने येणं गरजेचं होतं चेंडूवरती. जर का गतिवान पद्धतीने आले असते तर कदाचित धावचित करता आलं असतं, खेळाडूला, परंतु असं झालेलं नाहीये. एक धाव धावून पूर्ण केली जाते, यष्टरक्षक थोडा उशिराने आला. सिल्वर स्टार अर्नाळा, अर्नाळा म्हटलं की अनेक खेळाडू समोर येतात, परंतु आताच्या घडीला जे रिप्रेझेंट करतात या गटांमधून तो संघ आहे सिल्वर स्टार अर्नाळा, आणि म्हणूनच या संघाचा बोलबाला सुद्धा तितकाच जास्त, खास करून या गटाचा विचार करायचा झाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, जलजीतची संधी, घडी बाद विकेटचं पतन होतंय आणि अजून एक मोहरा टिपला जातोय गुरुच्या माध्यमातून. एमसीसी आगाशी आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. जिग्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनीत आणि जिग्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, जिग्नेश मैदानाच्या मध्ये दाखल झालाय, विनीत समोर गुरु. विनीत साठी हा चेंडू ऑन साइड ला बिरकावून दिला, एक क्षेत्रशक आहे, परंतु हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय मिडगेट सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार, 6 धावा. शेवटचा चेंडू असेल, गुरु पुन्हा एकदा गोलंदाजी महाकृती सज्ज होईल. शेवटचा चेंडू असणार आहे, रिव्हर्सचा अटॅम, व्हॉट ब्युटिफुल स्विच इट, चेंडू सी मारे का पार, दमदार आणि खणखणीत चौकार, 4 धावा. जात असताना चेंडूला मिडविकेट सीमारेषा बाहेर दाडलं आणि त्यानंतर ज्या वेळेला त्याला वाटलं होतं की दिशा बदलली जाईल, लाईन लाईन बदलली जाईल, त्यावेळेला मात्र प्री प्लॅनेट स्विच इट, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. आणि या 4 धावा येत असताना 2 षटकांची समाप्ती, 25 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात टीम शनिदेव कृपा ची बी संघ. हॅलो मिथुन समोर जिग्नेश अशी ही जोडी असेल,
जिग्नेश आणि विनीत, विनीतने काय फटके लागवले, ज्या प्रकारचे त्यांनी झोकले स्वतःला, स्वतःवरती जो कॉन्फिडन्स दाखवलाय तो अतिशय वाकडण्याजोगे होता. प्रशंसित पात्र उजष्टीच्या बाहेर पिचन चेंडू पंच मात्र तटस्थ आहेत, कारण ऑलरेडी फलंदाज सफल झाले होते अतिशय जास्तच बाहेर. चला प्लीज आर्ग्युमेंट करू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शनिदेव कृपचषक 2022 पर्व पाचवं आणि पाचव्या वर्षामध्ये खूप चांगलं आणि देखणं आयोजन पुणे शनिदेव कृपा संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. टेंबेवाड्यातील सर्व एखाद्याच्या माध्यमातून धावची संधी आहे का, अतिशय चांगली रनिंग भेटत विकेट. यस नो वेट या गोष्टीचा अचूक संबंध, डीटीपीचा चांगला वापर, टॅलेंट टेम्परामेंट परफेक्शन योग्य रीतीने जुळून आणलं आणि या दोन धावा यशस्वीरीतीने पूर्ण केल्या जिग्नेशने. हे करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही पहिली फलंदाजी करत असता त्यावेळेला जितक्या धावा येतील तितकं तुमचं धावांचं बॅलन्स वाढेल. ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करायला जाल त्यावेळेला ते धावफलक जे आहे किंवा ज्या धावा आहेत त्या तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतील आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये जास्त मेहनत करायची. जरी तुम्ही 60 मारल्या तरी सुद्धा कमी असू शकतात, 70 मारल्या तरी सुद्धा कमी असू शकतात, या अनुषंगाने विचार करावा लागेल. लालच देणारी डिलिव्हरी होती, टप्पावाल्यानंतर चेंडू बाहेर, नव्हे तर डायरेक्टली लँडिंगच बाहेर झाले, त्यामुळे वाईडचा इशारा येताना पाहायला मिळतोय. मिथुन फलंदाजाला द्विधा मनस्थितीत अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक्स्ट्रा झिरो पण एक 10 फलकामध्ये ऍड होते. जिग्नेशसाठी पुन्हा एकदा पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ यष्ट्यांच्या समोर, इट इज ऍब्सोल्युटली प्लम, विकेटचं पतन, गडीबाद. जिग्नेशच्या रूपाने मोठा आदरा टीम शनिदेव कृपा बी संघाला. दिनेश डावखुरात फलंदाज आहे, मिथुनला थोडीशी डोकीदुखी असेल कारण मिथुन आतापर्यंत ज्या प्रकारे उजव्याच्या फलंदाजासाठी ऑफसाइड ऑफस्टंप गोलंदाजी करत होते तिथून मात्र आता प्लॅनिंगला बदलावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिनेशसाठी, आज चेंडूचा डावेष्टीच्या बाहेर, क्या बात आहे, रन घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु स्वतःला थांबवलं. निर्धाव चेंडू सांगता होते कारण फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग मिथुनने साकारली. दुसरं षटक मिथुन वैयक्तिक घेऊन येताना पाहायला मिळालाय आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. मोठा प्रहार लागवण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब बॅकफुट जाऊन मोठा पंच करण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक निर्धाव चेंडू सांगता पुनश्च एकदा होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असणार आहे. आतापर्यंत फलंदाज जर आपण पाहिले तर प्रतीक, कैलास, रोहन आणि जिग्नेश बाद झालाय, त्यानंतर विनीत हा पहिल्यापासून किल्ला लढवतो. आतापर्यंत फक्त 5 चेंडूचा त्याने धावा त्याच्या माध्यमातून आल्यात. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतो इंटू द गॅप, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. अमित गुप्ता वॉट अ थ्रो, चांगली फिल्डिंग, दोन धापा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय, 3 षटकांच्या 30 धावा दाखल करते 30 रन्स. या ऐकत एक सुंदर गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे.
शनिदेव कृपा बी संघाला. सामना ज्या वेळेला टॉस झाला पोळापाडा वर्सेस मुक्कामपाडा. आणि त्यानंतर पुढे जात असताना अतिशय चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग या सर्व गोष्टींचं चांगलं दर्शन आपल्याला झालं. आणि त्यानंतर मात्र या पहिल्या विरुद्ध शेवटच्या सामन्याकडे आपण ज्या ठिकाणी झुकलो त्या ठिकाणी सिल्वरचा अर्नाळा आणि शनिदेव कृपा बी हा संघ पाहायला मिळतोय. मैदानाला गरंगत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ज्या प्रकारे फील्ड केला गेला गुरुच्या माध्यमातून, एक धाव डाऊन पूर्ण केली जाते. जितेश गुरु मिथुन हे तीन खेळाडू आतापर्यंत फ्रेम मध्ये आले आणि या तीन खेळाडूंवरती जबाबदारी गोलंदाजी करण्याची होती. आतापर्यंत पहिली तर आपण मिथुनची त्या दोन षटकांमध्ये अतिशय उजवी आणि उच्च कामगिरी त्याची पाहायला मिळाले. त्या बळावरती दबाव क्रिएट केला गेला पूर्णपणे शनिदेव कृपा बी संघाविरुद्ध. आता दिनेश स्ट्राईक एंडवरती असेल जितेश समोर. दुसरं षटक जर आपण पाहिलं गुरुचं थोडंसं महागड, कारण त्या षटकामध्ये एक चौकारांनी षटकार आला होता आणि त्याने सामन्यामध्ये थोडीशी बळकटी आणून दिली होती धावफलकाला. जितेश समोर दिनेश, दिनेशचा चेंडू ऑन साईडला मारायचा होता, मैदानाला गरंगळ चेंडू जातोय, दुरून क्षेत्रक्षक लॉंगॉनला येतो किशोर. काल चांगली फिल्डिंग होती, पायाच्या साहाय्याने फिल्डिंग केली गेली. मोहम्मद अझरुद्दीनची आठवण ताजी करून देणार हा क्षण, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताकडून नजरेत अझरुद्दीन अशा प्रकारची फिल्डिंग करायचा. आज खूप दिवसानंतर त्याची ती प्रचिती पाहायला मिळाली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, किशोरीच्या माध्यमातून. जितेश पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडस हलवत असताना पाहायला मिळतोय. इनफील्ड मध्ये जर आपण पाहिलं तर ऑन साईडला एकच क्षेत्ररक्षक जो थोडासा काव कॉर्नर मध्ये शॉर्ट आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हॉल मध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल की झेल होईल, झेल घेण्याची संधी मिस झाले. झेल घेणं गरजेचं होतं, कारण या चेंडूच्या जवळजवळ पोहोचले होते क्षेत्ररक्षक. जर का झेल कन्वर्ट झाला असता तर गडी बाद झाला असता, तसं झालेलं नाहीये. दोन धावा दिनेशने धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि त्यानंतर जो झेल सुटलाय त्याच्या बाबतीत चर्चा सुद्धा होत असेल मनी मनामध्ये. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, चार चेंडूमध्ये 36 धावा धावपलकावरती, दोन चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. टू डिलिव्हरी पेंडिंग. जितेश वर्सेस दिनेश, उज्ज्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू, क्या बात है, अनोखी शैली. ज्या प्रकारे चेंडूचं लालच दिलं गेलं होतं, हळवार गतीचा चेंडू होता, त्या चेंडूमध्ये कोणती जान नव्हती आणि निर्जीव चेंडू तो सुद्धा निर्धाव आलाय. शनिदेव कृपा बी यांचे पाहायला मिळते. एमसीसी आगाशी, एमसीसी आगाशी संघ आपण आम्ही वारंवार पुकारत आहोत, आपली फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून घ्या, आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची जी संधी आहे का, नाही नो बॉल आहे. नो बॉल कशासाठी, तर यस तीन क्षेत्ररक्षक जे आहेत ते जवळजवळ स्टंप लाईनच्या मागे आहेत आणि आमच्या ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवत आहेत कदाचित. यस इट इज नो बॉल, झेलचीच झाले होते कदाचित, गडी बाद झाला असता, परंतु नो बॉल असल्या कारणानं एक धाव बक्षीस स्वरूपाने ऍड होताना पाहायला मिळेल शनिदेव कृपा आकाशी बी संघाच्या खात्यामध्ये. जितेश पुन्हा एकदा तेवढीच मेहनत, तेवढं झोकून द्यावं लागेल स्वतःला, कारण वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक आहे, यानंतर षटक टाकण्याची संधी मिळणार नाही या मॅच मध्ये. म्हणूनच हा शेवटचा चेंडू पाणारत कशा प्रकारचा असेल दिनेशसाठी. दिनेश वर्ष जितेश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू आडलाय का, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावची संधी, गडी बाद, विकेटचं पतन, दिनेश बॅक टू दिलीप बाद जात असताना पाहायला मिळतोय.
आहे मित्रांनो, षटक समाप्त झाल्यानंतर कदाचित एक ते दीड मिनिटांमध्ये तुमचा गोलंदाज यायला हवा. किती आला स्कोर? 38 धावा, 38 धावा आहेत. पंकजने जर सिक्सर मारला तर पुष्कर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. शनिदेव कृपा आकाश बी या संघासाठी ही बोली लावली गेली आहे, खास करून पंकज साठी. किशोर नवीन गोलंदाज, गोलंदाज माफ करत येतोय, समोर पंकज असेल, रुपेश आहे, माफ करा. बॅक प्रदान खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड होते यष्टरक्षकाच्या माध्यमातून आणि एक धाव धावून पूर्ण केली जाते. चेडू अडवणं गरजेचं होतं. तीन षटकांसाठी भूपेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागवण्यात आलंय. गरजेचं आहे, प्रोत्साहन वाढवणं गरजेचं आहे, प्रत्येक खेळाडूचं मनोबल उंचावणं गरजेचं आहे, तरणी तरच रंगतदाता वाढू शकते. लगातार 3 षटकार 500 रुपये भूपेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून लगावण्यात आले. किशोर याच्या अगेन्स्ट 3 षटकार लगावणं तितकंच सोपं नाहीये, परंतु अनोनिक होनी करते त्यालाच खरं धोनी म्हटलं जातं. कोण असेल धोनी याकडे लक्ष असेल. लगातार 3 षटकार 500 रुपये कॅश प्राइज आणि 1 षटकार जर आला पंकजच्या बॅटमधून तर 100 रुपये पुष्कर कडून. चांगली फिल्डिंग गुरुच्या माध्यमातून होते. एक धाव येते, एका धावने धाव पुढे जाईल. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला. किशोरने अतिशय चांगल्या आणि अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली आहे, म्हणूनच आतापर्यंत तो बचाव साध्य झालाय. 4 चेंडूचा खेळ आणि शिल्लक आहे. 40 धावा धावपळ करते शनेश्वर कृपा बी हा संघ. प्रथम फलंदाजी करतोय. सकाळपासून अनेक चांगला इनिंग पाहायला मिळाला. ऑन साइड ला चेंडूला फेकून दिलाय मिथुन, त्या ठिकाणी आहे. जेल टिपला गेलाय, विकेटचं पतन, गडी बाद, रुपेशला जावं लागते माघारी. चर्चा नावाची आई खरोखर साई बाबांचा साऱ्या पोरांच्या. प्रथमेश नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, घरंगत जाणारा चेंडू, चांगली फिल्डिंग. एकच धाव धावन पूर्ण केली जाते. काय गोलंदाजी हाताळले, फलंदाजाचा स्थान ओळखतात, कोणत्या ठिकाणी चेंडू हाताळल्यानंतर कशा प्रकारे फटके बजावले त्यांना माहित आहे. आणि म्हणूनच की काय जर आपण पाहिलं तर मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. किशोर आतापर्यंत अतिशय चांगली देखणी गोलंदाजी करतोय. माय गनपेसन बॉलिंग, मोठा फटका ऑन साइड ला, पुल, पॉवरफुल आणि इट इज अ वंडरफुल सिक्सर. नाही हा चौकार आहे का? येस इट इज 4 रन 4 धावा. प्रथमेशच्या बॅट मधून करारा प्रहार, शेवटचा चेंडू असणार आहे. धावपळकला गती प्राप्त होते. या 4 धावा मोमेंटम बदलवणारे असू शकतात. 45 बॉल द्यायचा आहे, जुना बॉल असेल तर द्या. चौकारच्या दिशेने जाणार होता चेंडू पाहिला आणि त्या चेंडूने 4 धावा वर्तवल्या आणि दाखवलं प्रथमेशच्या मध्ये आहे दम. ज्या प्रकारे चेंडूला एलिमिनेट केलं गेलं, किशोर वरती आघात करणं तितकंच सोपं नव्हतं, कारण त्या अगोदरचे जे 4 चेंडू हाताळले होते ते अतिशय चांगले होते, उच्च दर्जाचे होते आणि त्या 4 चेंडूने पूर्णपणे डिनेट केलं होतं फलंदाजांना आणि तो दबाव पूर्णपणे झुगारून टाकत असताना प्रथमेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड डाउट निर्धाव चेंडूची सांगता, षटकाची समाप्ती आणि पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावा उभारल्या. अर्नाळा या संघासमोर आणि या 46 पाटला कशा प्रकारे केला जाईल त्या अगोदर नेक्स्ट टॉस कडे आपण वळतोय. थांबवतोय, चला पुरा पाडा कर्णधार आणि शनिदेव कृपा आगाशी टॉस साठी या.
तोपर्यंत करत लवकर कर्णधार कर्णधार आलेले शनिदेव कृपा कर्णधार अपन सद्या सिद्धेश भूपेन्द्र पाटील साहेब आपणास विनंती आपण या आपल्या शोपास्ते टॉस केला जाईल दोन्ही कर्णधार आमच्या समेत उपस्थित झालेत भूपेन्द्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एक मिनिट ओव्हर सांगायचे चार ओव्हर पाच ओव्हर किती चार पाच किती ओव्हर पाच ओव्हर ना मराठी असा टॉस केला गेला टेंबेपाडा 2022 विनंती भूपेंद्र सर आपण मैदान आसनस्थ व्हायचंय टॉस जिंकला काय निर्णय असेल पहिली मॅच जिंकला दुसऱ्या मॅचला तुमच्या समोर घरचा संघ आहे म्हणजे ज्यांचं हे मैदान आहे ज्यांचं आयोजन आहे तो संघ आहे तर कशा प्रकारे फील करताय आणि कशा प्रकारची तयारी आहे आमची आणि बघूया पाच षटकात मी 40 पर्यंत थांबवण्याचा हे आमचं खूप सारे शुभेच्छा जास्त वेळ घेणार नाही कारण सिद्धू टॉस जर शतरक्षण बॅटिंग करायचे 70 शुभेच्छा द्या मॅच साठी कारण 80 धावा चांगला चेंडू क्या बात है अप्रतिम डिलिव्हरी होती रुपेश आय थिंक गोलंदाजी मार्क वरती ज्या तो चेंडू नेच्या आतमध्ये ज्या वेळेला तो चेंडू ट्रॅव्हल झाला हल चेक पहिले षटक मार्ग असते तीन चेंडूचा खेळ झालाय तीन चेंडू मध्ये धावा जर आतापर्यंत आपण दोन चेंडूचा खेळ झालाय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जेल होईल का जेल टिपला गेलाय व्हॉट अ कॅच ब्रेक थ्रू दिला गेलाय आणि मोठा हादरा पहिला हादरा टीम सिल्वर स्टारनाळा या संघासाठी राजूच्या रूपाने
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अब्राम ने एक झेल चांगला टिपला होता नहीं टिपण्याचा प्रयत्न केला तो झेल सुटला होता आणि त्याला मात्र आता बॅटिंग मध्ये आपली करामत करून दाखवावी लागेल कारण ही संत गतीची सुरुवात आहे तर सुरुवातीला थोडंसं पॉवरफुल बनवावं लागेल भागीरथी रचना गरजेची भागीदारी रचणं गरजेची आहे आणि ती भागीदारी जर का मोठी गेली तर मॅचला तुम्ही सहज रीतीने जिंकू शकता या समीकरणाने खेळावा लागेल हा चेंडू सरळ मिस होतोय मिसफील्डचं रूपांतर दोन धावांमध्ये राजून अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला चांगल्या प्रकारे चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न दोन धावा त्या चेंडू वसूलला गेल्यात चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पाच शेवटच्या चार धावा पाच चेंडू मध्ये आतापर्यंत वसूलला गेल्या सिल्वर स्टार नळा या संघाच्या माध्यमातून पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये दिनेश चेंडू खाली झेल टिपलाय वड कॅच सुपर विकेटचं पतन गडीबाद आणि सलामीची जोडी डगआउट मध्ये या पहिल्या षटकामध्ये जात असताना पाहायला मिळते मध्ये तरी सुद्धा प्रत्येक षटक हे इकॉनॉमिकल हाताळणं गरजेचं आहे विकेट घेणं गरजेचं आहे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स न हाताळणं गरजेचं आहे मोठा फटका ऑन साइडला नो चान्स फॉर द बिल्डर क्षेत्रक्षेत्राच्या मस्तकाला दस्तक देणारा बहारदार अफलातून दर्जेदार षटकार सहा धावा ज्यावेळेला तो यश संपादन करतो त्यावेळेला त्याच्या पाठीवरती किंवा त्याला शब्बाशीच्या टाळ्या फरफूर पडतात परंतु ज्यावेळेला तो अपयशी होतो त्यावेळेला मात्र त्याच्यावरती कोणी टाळ्या वाजवत नाही ही खूप मोठी खंतीची बाब आहे म्हणूनच बहुतांश जणांच्या वाट्याला अपयश येत असतं मित्रांनो परंतु ज्यावेळेला आपल्याच विभागामधील आपल्याच संघामधील खेळाडू ज्यावेळेला अशा प्रकारे थोडेसे पिछाडीवरती येत असतात त्यावेळेला एक समाधानाची आणि प्रोत्साहनाची थाप द्या नक्कीच तो यशस्वी होईल प्रयत्न करणं गरजेचं आहे गोलंदाज चिरा गोलंदाजी मागून सज्ज होतो परंतु वड बॅटिंग मॅग्निफिसेंट स्ट्रोक
अपना ऑन साइड एक चेंडू ट्रैवल सी मार्च पार षटकार सहा धावा पालघर जिल्ह्यात त्यांच्या नावाची आई खरोखर साई बाबांचा साऱ्या पोरा. थँक्यू. वसई तालुक्यात नाव सातत्याने का घेतलं त्याचं कारण असं पर्व पाचवे आणि ते यशस्वी षट पर्व करण्यासाठी ऑन साइड ला बॅक टू बॅक लगातार तिसरा षटकार आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषके एक नंबर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषके एक नंबर आगाशी टेंबी 1922 1922 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत धावपळ करते आहेत 24 धावा शेवटच्या चेंडूचा खेळण्या शिल्लक असणार आहे. लगातार तीन षटकार पूर्णपणे सामन्याचं पारड झुकवणारे पाहायला मिळत आहेत. अफराचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने षटकार सहा धावा. कदाचित हा पण बीचा प्लेअर असावा. बी मध्ये याला सुद्धा घेणं गरजेचं असं कारण ज्या प्रकारची त्यांनी कॅच पकडली आहे. षटकाची समाप्ती धावा धावल करते 30 येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 16. टिंबी पाडा गाव पालघर जिल्ह्यात गाजतय नाव पालघर जिल्ह्यात गाजतय नाव पालघर जिल्ह्यात गाजतय नाव मनी नाही कुठला हो भेदभाव. दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 30 अजूनही 16 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लेफ्ट आर्म बॉलर मोठा फटका ऑन साइड ला झेलची संधी झेल बात गडीवात एक नंबर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषके एक नंबर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषके एक नंबर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषके एक नंबर. थँक हल हल पहिल्या चेंडूत ब्रेक थ्रू डावखुरात फलंदाज बाद झालाय. राजेश बाद झालाय. नवीन फलंदाज अमित गुप्ता मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत. सिल्वरचा अर्नाळा फिल्डिंग चूज केली होती. प्रथम गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आताळली खास करून मिथुनने आणि त्या बळावरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत धावा धापलकी लगावलं तर 45 शनिदेव कृपा बी संघाच्या माध्यमातून 46 टार्गेट होतं. 46 पाठलाग करत असताना आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय जागा पण खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड ला अरबाज अब्राम हा फलंदाज आहे. ऑन साइड ला खेळत असताना एक धाव येते. लगातार चार षटकार त्यांनी लगावले ते मागील षटकामध्ये ते मात्र गेम चेंजर ठरलेत आणि त्या षटकारांनी पूर्णपणे आपल्या बाजूने सामना झोकवलाय. नेक्स्ट मॅच खूप महत्वाची असेल. पुरापाडा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला शनिदेव कृपा आकाशी पुरापाडा संघ कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. पुरापाडा संघ संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा. समोरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू सी मारेका पार चौकार अमित गुप्ताच्या बॅट मधून लाज ऑफ चौकार होता. ज्या प्रकारे चेंडू बॅटला कनेक्ट झाला होता ज्या प्रकारे त्याला दिशा दर्शवली होती खूप मोठा अनुभव आहे अमित कडे. अंडरआर्म क्रिकेट असेल टेनिस क्रिकेट असेल खूप शांत संयमी रूपाने खेळ साकारत असताना पाहायला मिळतो. आज त्याच्या त्या खेळाची गरज आहे कारण सामना जरी इझी असला तरी सुद्धा मॅचला फिनिश करणं गरजेचं आहे. वन बॉल चेंडू
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हिट केलाय, बॅकवर्ड स्क्वेअरला रिझन निवडलंय, चेंडू सरळ जातोय, वन बाउंड सी मारीच्या पार, चौकार, चार धावा. थँक्यू. 40 धावा दापल करते, अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिला तर झाले 5, अजूनही एका चेंडूचा खेळांना शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? झेल नाही. चेंडू सरळ आर पार, सी मारीच्या पार, आणि आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्टाईलमध्ये फिनिश करणारा षटकार. 6 धावा, सहज आणि सोपा विजय प्राप्त केलाय. अब्रामच्या बॅट मधून येणारा तो षटकार पाहायला मिळाला, तब्बल 5 षटकार अब्रामने, आणि म्हणूनच सामना फिनिश करता आला सिल्वर स्टार अर्नाळा संघाला. चला पुरापाडा फिल्डिंग लावून घ्या. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. आगाशी